आहेत, दिलीप वळसे पाटील साहेब आहेत, धनंजयजी मुंडे आहेत, बाबा अत्राम आहेत, अनेक सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 43 आमदारांनी हा निर्णय त्या ठिकाणी घेतला. एकदा निर्णय घेतल्याच्या नंतर त्याच्यातली जी काही लोकशाहीच्या माध्यमातून प्रक्रिया होती ती महत्वाची प्रक्रिया होती की निवडणूक आयोग. निवडणूक आयोगाने सुद्धा आम्ही घेतलेल्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलं. घड्याळाचं चिन्ह आम्हाला त्या ठिकाणी दिलं. पक्ष ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांच्या नेतृत्वाखालचा आहे अशा वेळेचे आदेश त्यांनी त्या ठिकाणी दिले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्याकडे ज्या ज्या बाई काही बाबी त्या ठिकाणी प्रलंबित होत्या, याचिका होत्या, त्या याचिकांचा सुका निकालमधल्या कालावधीमध्ये लागला आणि तो निकाल लागत असतानाच विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत कुठले आहे या संदर्भातला निर्णय सुद्धा त्या ठिकाणी दिला. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा या बाबतीमध्ये एक याचिका करण्यात आलेली होती की निवडणूक आयोगाने दिलेला निकालच खारिज केला जावा, त्याला त्या ठिकाणी स्थगिती मिळावी, पण त्याही बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी निकाल दिला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहू. त्यामुळे त्या बाबतीमध्ये आम्ही तो निर्णय त्या ठिकाणी घेतो आहोत. एक जी भूमिका घेतली ती एनडीएमध्ये सहभागी व्हायचं आहे, विचारपूर्वक भूमिका घेतली. आमचा शिवछत्रपतींचा विचार, शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता या विचारापासून तसुबट ढळता आम्ही त्या विचारावरती काम करण्याचा ज्यावेळेला निर्णय घेतला. स्वाभाविकपणाने लोकशाहीच्या माध्यमातून ज्यावेळेला निवडणुका येतात त्या निवडणुका आता घोषित झालेल्या आहेत. महाराष्ट्रातल्या दुसऱ्या टप्प्याची सुद्धा अधिसूचना निघालेली आहे, तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना ही 12 तारखेला निघेल. त्या अनुषंगानेही वैचारिक लढाई आहे, त्याच्यामुळे परिवार हा एक भाग वेगळा आला. वैचारिक लढाई, सिद्धांतावरती लढाई ज्यावेळेला होत असते त्यावेळेला मग त्या लढाईमध्ये जे काय असेल त्याला सामोर जायचं असतं. विजय शिंदेकडे म्हटले की शिंदेना अडचणीत आणायचं नाहीये, त्यामुळे त्यांनी माझी उमेदवारी रद्द केलेली आहे. तुमचा काही संपर्क झालाय का या सर्व वादांनंतर? नाही, विजय शिवतारांचं या भूमिकेचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. ते दीर्घकाळचे आमचे सहकारी त्या ठिकाणी आहे. मी सामंजस्याच्या माध्यमातून त्यांना ज्या काही भावना व्यक्त करायच्या असतात त्या केल्याच्या नंतर महायुतीसाठी त्याने जो निर्णय घेतलेला आहे त्याचा मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मनापासून स्वागत करतो. तर महायुतीला त्या ठिकाणी समर्थन देणं, अंतिम उत्तर उमेदवारीचं समर्थन करणं, त्यामुळे ज्यावेळेला अंतिम उत्तर निघालेलं असतं त्यावेळेला ह्या बाकीच्या गोष्टी कोण आहे. असं आहे की निवडणुकीच्या वेळेला अनेक वेळेला पक्षांतर होतच असत आणि पक्षांतर काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरता सीमित नाही. आज आपण बघतो की काँग्रेसचे आमदार गेले, आज आपण पाहिलं की चाकूरकर साहेबांचं घराणं आयुष्यभर काँग्रेससाठी राहिलं, त्यांच्या घरातली एक व्यक्ती आज भारतीय जनता पक्षामध्ये गेली. त्यामुळे निवडणुकीमध्ये या साऱ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे निलेश लंकेने तिकडे प्रवेश केला त्याच्यामुळे काही फार काय मोठं अघटित घडलं आहे असं मानण्याचं काही कारण नाही. ही पक्ष या वेगवेगळ्या पक्षांमध्ये त्या ठिकाणी सुरू असते. मग ठीक आहे ना, मग त्यांनी जे वक्त केले त्याच्यावर आता काय प्रतिक्रिया आहे? देखिए, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी की तरफ से 2 नाम आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादाजी ने घोषित किए थे. रायगढ़ से स्वयं मई सुनील तटकरे और शुरू से शिवाजीराव अडवाणी पाटिल. आज दोपहर को ही मैंने एक बात साफ की है, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी को परभणी की लोकसभा की सीट राष्ट्रवादी की काँग्रेस पार्टी की तरफ आई थी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने महायुति की तरफ राज्य के मुख्यमंत्री हो एकनाथ जी शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, इनके साथ डिस्कशन होने के बाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने हमारे सहयोगी पार्टी रासप को वो जगह दी है और महादेव जी जानकर वहाँ से चुनाव लड़ेंगे.
अभिमयने घोषित किया की बारामती से सुनेत्रा वहिनी अजित पवार हे बावके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के उमेदवार आहे. ये जो बदल है आने से आपके पास आते हुए भाषा और आप वहां जाने की बात, क्या लगता है कि नीलेश करके विजय हो पाएगा जिससे कि स्थिति आप देख रहे हैं? मैं इतना ही दावा यहाँ पे करता हूँ, मायावती के उम्मीदवार जो दक्षिण नगर से चुनाव लड़ रहे हैं डॉक्टर सुजय विजय पाटिल, भारी वोटों से वो जीत कर आएंगे. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पूरी तरह से ताकत उनको जिताने के लिए वहां लगाएंगे. चालू है बातचीत, कई घंटों में उसके बारे में फैसला आ जाएगा. देखिए विचारों की लड़ाई है. एक असं की तक्रार करण्यासाठी आव्हाडांना दिवसभर काही काम उरलेलं नसल्यामुळे या बारीक बारीक गोष्टीवरतीच लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांचा पुनर्वेळ घालवले आहेत. आम्हाला समाधान आहे त्याचं. माझ्यावर काय चांगलं आहे ना, काय वाईट काय? आम्हाला आनंद आहे त्या बाबतीमध्ये. एक स्वतःला फार मोठी समजणारी व्यक्ती एका विशिष्ट याच्यावरतीच लक्ष केंद्रित करून आहे, त्यामुळे किती काम त्यांना मोठं आहे समजू शकता. त्यांच्या जबाबदारीचं स्वागत. हर्षवर्धन जी पाटील एक तो इंदापुर के विधायक रह चुके हैं, कई साल मंत्रिमंडल में हमने उनके साथ काम किया, उनकी शक्ति है. विजय शिवतारा जी भी मंत्रिमंडल में शामिल थे, वो भी दो बार पुरंदर से चुन के आए थे. तो ये महायुति के लिए एक अच्छी बात है. सर एक लड़ाई हम परिवार में देख रहे हैं कि शरद पवार के साथ पूरा परिवार नजर आता है, ये बार बार सामने आए, तो ये लड़ाई कितनी गंभीर आपको कितनी टफ है? देखिए अभी चुनाव चालू हो रहा है, हो चुका है, अभी इसके बारे में जनता ही वहां से कॉल देगी. इसके आगे इसके बारे में मैं टिप्पणी नहीं करना चाहता. धन्यवाद.